नमस्कार, आज आपण अजून एक प्रकारचे छोटे पान शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पोपटी कलरचे 5 नंबरचे मणी, 30 नंबरचा तंगूस, सुई आणि वायर कट करण्यासाठी कात्री. हे पान करायला खूप सोपं आहे, नाजूक आहे आणि छोटंसं आहे, त्याच्यामुळं आपण हे छोट्या देवघराच्या तोरणाला वगैरे लावू शकतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. आधी मी काय करणार आहे, एक मणी घालून घेते. हा, एक मणी घातल्यानंतर सुई मी आधी खाली गाठ मारलेली वायरला, तर हा वाय मणी घेतल्यानंतर त्याच्यातनं परत हे एकदा सुई अशी फिरवून घ्यायची आहे. हा फक्त एकच मणी आपल्याला असा घट्ट पॅक करून घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला सुईमध्ये 18 मणी घालायचे आहेत. 11 12 13 14 15 16 17 18. मी वायरमध्ये 18 मणी ओवून घेतली आहेत. आता काय करायचं आहे, हे सुईकडून नंबर 2चा जो मणी आहे हा एक सोडून त्या दुसऱ्या सुईत दुसऱ्या मण्यामधनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि हा असा इथे मणी फिट्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं हे असं दिसेल. आता काय करायचं आहे, सुईमध्ये 3 मणी घ्यायचे आहेत. आता हे इथले 1 2 3 हे खालचे 2 सोडून वरचे 1 2 3 हे म्हणजे खाली खालचे आपल्याला पकडायचेच नाही आहेत, हे पानाचं टोक असल्यासारखं आहे. तर हे 1 2 3 सोडून मणी हा चौथ्या मण्यात घालणार आहे, म्हणजे असं खालून जर पाहिलं तर मणी आपला सहाव्यामधनं सुई बाहेर निघणार आहे. हे बघा, ही अशी हे असं. आता परत सुईमध्ये 3 मणी घ्यायचे आहेत. आता आपण हा या मण्यात आहे तर त्याच्यानंतर पुढचे 3 मणी सोडायचे आहेत, 1 2 3 चौथ्या मण्यात सुई घालायची आहे. परत 3 मणी घ्यायची आहे. हे बघा, घातलेल्या मण्यापासून पुढे 3 मणी सोडायचे आहेत, 1 2 3 आणि चौथ्यामधनं सुई वरती काढायची आहे. परत 3 मणी घ्यायचे आहेत. हे बघा, सुई आपली ह्या मण्यामध्ये त्याच्या पुढची 3 सोडायची आहेत. हे बघा, 1 2 3 हे असं. पहिला राऊंड हा आपला असं दिसेल. आता काय करायचे, असं हे टोक जे विणलेलं आहे ते वरच्या दिशेने येऊ द्यायचं आहे आणि ह्या मण्याच्या वरतून सुई घालायची अशी, म्हणजे असं येणार आहे दोरा आपला. तर हे पुढचे जे 2 आहेत, कारण आपण ह्या साईडने आत्ताच आलेलो आहोत, त्याच्या साईड त्याच्या विरुद्ध दुसऱ्या लाईनीत आपल्याला जायचे, तर पहिले 2 मधनं सुई मी बाहेर काढणार आहे अशी. हे बघा, ह्या साईडच्या ह्याच्यातनं ह्या 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढणार आहे. वायर टाईट ओढून घ्यायचंय. परत 3 मणी घेणार आहोत. आता हे बघा, आपलं हे जे आहे दुसरं हा शेप, त्याच्यामधल्या ह्या 3 म्हणजे 1 2 3 त्याच्यामध्ये मधला जो आहे त्याच्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे बघा, आपण मेहरपीसाठी ही अशी डिझाईन वापरलेली आहे 5 7 मण्यांची, त्याचप्रमाणे फक्त ही 3 मण्यांचीच आहे. हे बघा, हे परत 3 मणी घालून घेतलेत. हे बघा, हे जे 3 मणी आहेत ना, त्याच्यातल्या ह्या मधल्या सेंटरच्या मण्यामधनं
सुई अशी बाहेर काढायची आहे। परत तीन मणी घ्यायचे आहे। हा जो मधला मणी आहे ना, 1 2 3, हा मधला मणी, त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे। आता आपण परत पलटवून घेणार आहोत। आता आपली सुई ह्या मण्याच्या बाहेर आलेली आहे। आता काय करायचं, परत याच्यावरनं अशी वायर जाऊ द्यायची ह्या मण्याच्या वरतून, आणि ह्या दोन साईडच्या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। परत तीन मणी घ्यायची आहे। परत हे बघ, हा मधला जो मणी आहे ह्या साईडचा, त्याच्यातनं सुई आपल्याला वरती काढायची आहे। परत तीन मणी। परत हा मधला जो मणी आहे ह्या साईडचा, हे बघा, हा हा त्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता परत मी पान हे असं फिरवून घेणार आहे। सुई आपली ह्या मण्यामध्ये आहे, तर ह्या मण्याच्या वरतून मी सुई फिरवून ह्या दोन मण्यांमधनं बाहेर काढणार आहे। वायर टाईट करायचे। परत तीन मणी। आता हे बघा, हा जो आहे त्यातनं बाहेर काढायची। इथे आपला असा पानाचा शेप, अर्ध्या साईडचं पान आपलं तयार झालेलं आहे। आता सुई मला ह्या मण्यातनं काढायची। मी आता सरळ अशी इथे वरती फिरवून काढते सुई। हे बघा, आपल्याला हा वरचा मणी सोडून द्यायचा आहे। हा खालचा जो मणी आहे तिथूनच अशी रिटर्न घेऊन आता ह्या साईडला विणायचं आहे आपल्याला। परत मी ह्या मण्याच्या वरतून सुई घेणार आहे आणि ह्या दोनमधून बाहेर काढणार आहे। परत तीन मणी घेणार। हे बघा, हा जो मधला मणी आहे त्यातनं मी बाहेर काढणार आहे। 1 2 3, हा जो मधला मणी आहे ना, त्यातून मी सुई वरती काढणार। परत तीन मणी घेणार। ह्या साईडच्या ह्या मधल्या मनामधनं इथून मी सुई बाहेर वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे। परत तीन मणी। हे बघा, 1 2 3 मधला हा। आता परत फिरवून घ्यायचं आहे पान। आता सुई आपल्या ही मण्या ह्या मण्यामध्ये, तर त्या मण्याच्या वरतून सुई ह्या दोन मण्यांमधनं बाहेर काढायची आहे। परत तीन मणी घेणार। ह्या मधल्या मण्यातून सुई वरती बाहेर काढणार। परत तीन मणी घेणार। ह्या मधल्या मण्यामधून सुई बाहेर काढणार। ते बघा, परत मानसं फिरवून घ्यायचं आहे। ह्या मण्यामधनं सुई आपली बाहेर आली, त्याला आपण असं त्या मण्याच्या वरतून सुई अशी बाहेर काढणार आहे ह्या दोन मण्यांमधनं, म्हणजे त्याला वायर अशी क्रॉस वरतून येणार।
आता परत 3 मणी घेणार. परत ह्या मधल्या मण्यामधून सुई बाहेर काढणार. हे बघा, आता वरच्या साईडला जाऊन मी दोरा कापून घेते. आपलं नाजूक असं छान पान तयार झालं आहे. अशी तुम्ही पानं तोरणामध्ये घालू शकता किंवा नुसते फुलांच्या बाजूला अरेंज करू शकता. किती साधं आणि सोपं पान आहे. तसं मी परत ह्या साईडला ते गाठ मारून घेते. गाठ मारल्यानंतर 1-3-4 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढते. हे बघा, असं नाजूक छान पान तयार झाले. हे असं तुम्ही तोरणात छोट्या तोरणांमध्ये अरेंज करू शकता.